टिकलीवरून इतकं वादन झालं होतं, इतक्या टिपडण्या झाल्या होत्या. उत्तम अशा संसदपटू ज्यांना सातत्याने बरेच संसद रत्न असे पुरस्कार मिळाले, अभ्यासू अशा महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई, आणि त्यांनी एक वक्तव्य केलंय की काय साडी का घालत नाहीत किंवा का त्यांनी घालू नये, अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलंय. परवाच मी एक व्हिडिओ कोणीतरी मला फॉरवर्ड केला होता आणि लोकसभेमध्ये सन्माननीय सुप्रियाताई बोलत होत्या, काय घालायचं हेच ठरवणार, काय बोलायचं हेच ठरवणार, असं सगळं ते भाषण होतं मोठं. आणि त्याच्यामुळे मागच्याच आठवड्यात एक 15 दिवसांपूर्वी टिकलीवरून इतकं वादन झालं होतं, इतक्या टिपडण्या झाल्या होत्या, आणि ज्या पद्धतीचं वादन त्यावेळेला झालं होतं, तर आता साडीवरून जे काही आता वक्तव्य केले गेले तर त्याच्याबाबत या नेत्यांना सोडणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता एकदा होऊन जाऊ द्यात परीक्षा सगळ्यांची, की त्यावेळेला टिप्पणी करणारे आत्ताच्या वेळेला कुठली भूमिका.